पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबाद मधली कारण शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात इथे आज आंदोलन करण्यात आलं आणि मुद्दा होता इंधन दरवाढीचा गॅस पेट्रोल दरवाढ या संदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या। त्यामुळे इंधन दरवाढीवरून शिवसेना आता आक्रमक झाली आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। शिवसेनेने औरंगाबादमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। मोदी सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत। बघतोय आपण गॅस सिलेंडरमध्ये वाढ झालेली आहे, पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे महिला बेलन आणि प्लेट हातामध्ये घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि भाववाढीच्या विरोधात जे आहे आंदोलन केलं जातं या ठिकाणी। आणि आपण बघतोय इकडं ज्या पद्धतीने सगळे नेते या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, संजय शिरसाट आहेत, आमदार अंबादास दानवे आहेत, बाकी इतर माजी महापौर नंदू गोडेले आहेत, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की औरंगाबादमध्ये सुद्धा पेट्रोलची वाढ झालेली आहे, गॅसची वाढ झालेली आहे, त्यासाठी जे मोठं आंदोलन बघा काय भावना आहे, महिला बेलन चमचे वगैरे घेऊन सगळे आले। आत्ताच्या घडीला या माता भगिनी सगळ्यात जास्त मेटाकुटीला आलेल्या आहे। गॅसचा दर आमच्या संभाजीनगरात 1050 रुपये, 2014 ला 400 रुपये गॅसचा रेट होता आणि त्यावेळेस जे केंद्रातलं सरकार येऊ पाहत होतं मोदी सरकार, त्यांनी सांगितलं होतं की गॅस पेट्रोल डिझेलची दरवाढ याच्यानंतर मोदी सरकार येऊ देणार नाही। अबकी बार मोदी सरकार अशा पद्धतीची घोषणा केली होती, परंतु गॅस आज 1050 रुपयाला झालेला आहे आणि म्हणून या सर्वसामान्य गृहिणीच्या डोळ्यात आज अश्रू आहे। एकीकडे सरकार उज्ज्वलासारखी एक बोगस योजना करते आणि एकीकडे गॅसची दरवाढ करते। सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलाय म्हणून शिवसेनेने या सर्वसामान्य माणसाच्या भूमिका रस्त्यावर येऊन भावना व्यक्त केली। सर्वसामान्य जो पेट्रोल धारक असेल, डिझेल धारक असेल, तो रात्री लाईन लावून उभा होता, त्याला आता ते परवडणार नाहीये। 50 रुपये जरी जास्त द्यावे लागले किंवा 25 रुपये जरी जास्त द्यावे लागले तर त्याच्यात बजेटमध्ये फरक पडतो, परंतु केंद्र शासन हे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये भाववाढ रोखते आणि दरवेळेला भाव वाढतच चाललेली। मागच्या 2 वर्षापासून कोरोना सदृश स्थिती चालू असताना या महागाईने कळस गाठलेला आहे। आज सर्वसामान्य घरातील कर्ता पुरुष, बऱ्याच घरातील कर्ते पुरुष गेलेले आहे, काही महिला गेलेल्या आहे कोरोनामुळे आणि घराची परिस्थिती अतिशय हलकीची असताना आज सरकारने एवढे पेट्रोल डिझेल आणि खाद्यतेलाचे भाव वाढून ठेवलेले, गॅस सिलेंडरचे भाव वाढून ठेवलेले, आज गृहिणींना तारेवरची कसरत घर चालवताना करावी लागत आहे। आमचं बजेटच बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही अतिशय म्हणजे नाराज आहोत ह्या सरकारवर आणि निषेध आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निषेध करतो। जर ह्यांनी भाववाढ नाही कमी केली तर अजून याच्यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं महिला सगळे आंदोलन करणार। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।